मित्रांनो, विजयदुर्गापासून 1 किलोमीटर पुढे हे आहे रामेश्वर मंदिर. आपण माझ्या मागं बघत आहात हे रामेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. मित्रांनो, मंदिर खोलकट असल्याने मंदिर दिसत नाही, परंतु हे भव्य प्रवेशद्वार आपल्याला दूरवरून दिसते. आणि कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजून एक छोटी कमान दिसते. आणि आता आपण ह्या भव्य कमानीतून आत जाऊन 150 मीटर लांब 15 मीटर खोल अशा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून बनवलेला जो मार्ग आहे त्या मार्गातून आपण चाललेलो आहोत. खरोखर कोकण भूमीतील देवगड तालुक्यातील गिर्रे गावाजवळच्या आणि विजयदुर्ग जवळच्याच शिवशंकराचे हे स्थान म्हणजेच श्रीदेव रामेश्वर. आणि या मंदिराला व स्वयंभू रामेश्वराच्या पिंडीला दैदिप्यमान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. मोठ्या कमानीतून छोट्या कमानीत आपण मंदिरात प्रवेश करतो. आणि प्रवेश करताच आपल्याला भव्य 7 अशा दीपमाला नजरेस पडतात. चारही बाजूंनी घनदाट झाडी आणि जंगलांनी वेढलेल्या या कौलारू मंदिराची शोभा खरोखरच एक वेगळीच दिसते. आणि कौलारू मंदिराच्या या आत शिरल्यावर आपल्याला मंदिराच्या लाकडी खांबावर केलेली त्या काळाचे कोरीव काम देखील आपले लक्ष वेधून घेणारे आहे. मंदिराच्या आत गेल्यावर उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवार आहे. त्यात पूर्वी रायरेश्वराची नंदीवर स्वार झालेली सुमारे 3 फूट उंच आणि 50 किलो वजनाची चांदीची बनवलेली शंकराची मूर्ती होती, मात्र ती आता तिथून हलवण्यात आली आहे. नाही का हे बांधकाम मंदिरात आता केले का हे सर्व? आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेरच भव्य नंदी आपल्या नजरेस दिसतो. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात ही सुबक आणि सुंदर अशी प्राचीन कालीन शंकराची पिंड दिसते. मित्रांनो, या प्रकारे आपण रामेश्वर मंदिर पूर्ण बघितले. आता विजयदुर्गापासून 1 किलोमीटरवर रामेश्वर मंदिर हे एकदम छान आणि सुरेख मंदिर आहे. तर आपण आता त्याच्या पुढं जाऊ. हे बघा, लक्ष काम जुना भिंतीतलं एकदम सुरेख हे सुबक. आणि हा जाणारा रोड. मित्रांनो, रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांनी केली. त्यावेळी त्यांनी अनेक लोकहिताची कामे केली, परंतु त्यांचे आयुष्य हे अल्पायुष्य ठरले. त्यांचे निधन 1743 रोजी झाले आणि त्यांची समाधीसुद्धा या मंदिराच्याच दक्षिण दरवाजा शेजारी सुस्थितीत अशी आहे. अशा प्रकारे रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत आता देवगडकडे. तर ओके, लेट्स गो टू देवगड.